मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी निघालेले ती थेट दृश्य आपण बघू शकतो. राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी अमित शहा यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. त्यांच्यासोबत आपण जर बघितलं तर विनोद तावडे हे देखील असल्याचं आपल्याला बघायला मिळते. सोबतच अमित ठाकरे राज ठाकरेंचे चिरंजीव हे देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळते. दोनही महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणावरून निघालेले आहेत. राज ठाकरेंनी माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आपण बघू शकतो विनोद तावडे आणि राज ठाकरे हे दोनही नेते जे आहेत ते एकाच गाडीमध्ये बसून अमित या ठिकाणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी निघाल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. मागच्या काही वेळापासून खरं तर हे महत्त्वाचे नेते जे आहेत ते त्यांची चर्चा जी आहे ती काही वेळापासून सुरू होती पण त्यानंतर आता थेट हे दोनही महत्त्वाचे नेते जे आहेत त्या ठिकाणी निघाल्याचे दृश्य जे आहे ते आपण बघू शकतो. एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत साम टीव्हीच्या माध्यमातून आपण बघू शकतो. एकाच गाडीमध्ये हे दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते निघालेले आहेत. मागच्या काही वेळापासून खरं तर जवळपास एक तासाभर एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर हे तिन्ही नेते अमित ठाकरे राज ठाकरे यांचे चिरंजीव समोर बसल्याचं आपण चित्र बघायला बघू शकतोय. त्यानंतर हे महत्त्वाचे नेते जे आहेत ते इथून थेट निघणार आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आपण बघू शकतो ही दृश्य अमित ठाकरे राज ठाकरे आणि विनोद तावडे हे तिन्ही नेते जे आहेत ते या ठिकाणून निघालेत. ही मर्सिडीज गाडी बघू शकतो आणि याच गाडीमधून हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते अमित शहा यांच्याकडे निघाले. त्यामुळं राज ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो आजच महायुतीत सहभागी होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरे इथून निघालेले आहेत. अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि त्या भेटीसाठी देखील ते पोहोचणार आहेत. ही दृश्य आपण थेट बघू शकत होतो. कशा पद्धतीने ऋतुजा राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणून निघाले बघावं लागणार आहे की चर्चा जी आहे ती कशा पद्धतीने होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.